आता दुपारचे वाजलेले आहेत 1:15 आणि आता मी आणि सर्वेश निघालेलो आहेत रघुलीला मॉलला म्हणजे मालाडला बोलिंग करायला. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल संध्याकाळी आम्ही मामीला सोडायला गेलेलो एअरपोर्टला. तो आहे सर्वेश माझा भाऊ, आता बाईक चालवतो आहे आणि मी मागे बसलेलो आहे. आता जाऊया आणि तुम्हाला पुढे पुढे सगळं दाखवतो कसं काय ते आणि सर्वेशच्या मित्रांची पण भेटवतो. पोहोचलेलो आहेत रघुलीला मॉलला आणि आता बाईक पार्किंगसाठी मी ते पार्किंगला लावतोय बाईक. आता सर्वेशचे मित्र थोडेसे लेट येत आहेत कारण मी आणि सर्वेश तिथपर्यंत एअर ऑफिस येऊ. मॅच एंड झालेली आहे. 6-6 आज आता गेम खेळतोय आम्ही. आता आम्ही टेरिटरियल पकडण्याचा प्रयत्न करतो. हल पाहिजे का? हल हा बघा हा पाहिजे. हा काही नाही मिळाला आम्हाला, काही नाही बघा आला तसं. हा हा बघा हे टोटल बांधूगिरी येईल. हे बघा सगळे आलेले आहेत आणि सर्वेचे मित्र Yeah.
तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे 4:40. एवढा वेळ आम्हाला इकडे लागलेला आहे आणि आता सगळे तुम्ही गेले. आता आम्ही पण निघालेलो आहे घरी, सर्वेश आणि मी. आता माझा विचार आहे घरी जाऊन थोड्या वेळ अजून आराम वगैरे करून पुन्हा घरी जायचं आपल्या, पण बघू आता कसं काय. नाही तर उद्या सकाळी गेलो तरी मला चालेल, काही हरकत नाही. पण बघू आता किती दमलेलो आहे मी त्याच्यावर डिपेंड आहे. आता पडलेलो आहेत आम्ही मॉलच्या पार्किंगमधून बाहेर आणि हे बघा रस्त्यावर चालतोय. आता घरी पोचू, कमीत कमी अर्धा तास लागेल आम्हाला घरी पोचायला. त्याच्यानंतर मला समजत नाही काय करू, की घरी जाऊ आजच की उद्या सकाळी जाऊ. हे बघा इथून घर आहे आता 12 किलोमीटर. त्याच्यासाठी दाखवत आहे 35 मिनिट. आता आम्ही पोहोचलेलो आहे घरी, वाजलेले आहेत संध्याकाळची 5:15. आता खूप दमलेलो आहे तर बघू आज निघायचं की उद्या निघायचं ते कसं ठरते ते बघावं लागेल आता. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. आता सकाळची वाजलेले 6 आणि मी निघालेलो आहे माझ्या घरी जायला. तर तुम्ही गेले 2 दिवस बघितलं असेल, मी मावशीच्या घरीच होतो. पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की मामीला सोडायला आम्ही सगळे एअरपोर्टला गेलेलो, आणि कालच्या ब्लॉगमध्ये आपल्या आम्ही सगळे मी सर्वेश आणि त्याचे मित्र वगैरे सगळे बोलिंग करायला गेलेलो मलाडला, मलाड की गोरेगाव असंच कुठेतरी गेलेलो. तर आता मी मलाडमध्ये आहे, मावशीच्या घरून निघून मला 15 मिनिटं झालेली आहेत आणि समोरच सनराईज पण मस्त होत चाललेला आहे. हा बघा, ज्याची भीती होती तेच झालं. हा बघा, आणि असा तसा नाही, मजबूत पावसाळ्यासारखा पाऊस लागलेला आहे तुम्हाला दिसत असेल समोर. आणि मी थांबलेलो या एका छोट्याशा शेडमध्ये हायवेच्या बाजूला. तर आता बघू किती वेळ पाऊस चालतो, कारण की माझ्याकडे थांबण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. रेनकोट आणलेला नाही आहे, काही आणलेलं नाही आहे, आणि असं निघालेलो आहे. जिथपर्यंत पाऊस थांबत नाही तिथपर्यंत मला इकडे थांबावंच लागणार. म्हणजे काहीच्या काही विचित्र जोरात पाऊस लागलेला आहे. बघा, पावसाळ्यापेक्षा पण जोरात पाऊस चालू आहे असं वाटतंय. आता जरा झालाय कमी, पण पूर्ण थांबल्याशिवाय का मला निघता येणार नाही आहे, कारण की बाईकवर पाऊस जास्त लागतो जरी कमी असला तरी. मग मी इकडून जर आता निघालो तर पुढच्या 10 मिनिटात पूर्ण भिजेल, त्याच्यापेक्षा पूर्ण थांबल्यानंतरच निघेन. चला, आता ऑलमोस्ट थांबलेला आहे पाऊस. तर आता मी निघायचा प्रयत्न करतो, बघतो जर पुढे लागला थोडासा तर पुन्हा थांबावं लागेल. तर आता मी तिकडून निघून फक्त 10 मिनिटं झालेली आहेत, आणि मी आता गोप्रो काढून ठेवतोय, कारण की तुम्हाला एकदा गोप्रोची कंडिशन दाखवतो काय. हे बघा, ही गोप्रोची मेन लेन्स आहे, त्याच्यावर सगळं पाणी येऊन थांबलेलं आहे. तर आता पाऊस तर थांबलेला आहे, तो काही प्रॉब्लेम नाही आहे मला, पण आता जे रोडवर पाणी थांबलेलं आहे पावसाचं, ते कसं उडते बघा ट्रक्स आणि कारमुळे. हे बघा, हे जे पाणी उडत होतं ना आता, तर ते ट्रक्स आणि कारच्या टायरमुळे सगळं पाणी उडते. आणि माझ्या गोप्रोवर तिथे तर तुम्हाला असं पण काही दिसणार नाही आहे. तर त्याच्यापेक्षा मी गोप्रो आता इथे लावतच नाही, गोप्रो काढून ठेवून देतो बॅगेमध्ये. पाऊस बघा काय मजबूत भरलेला दिसतोय मला, माझ्यामध्ये पुढे जाताना पण कुठेतरी लागणार आहे पाऊस. हे बघा इकडेचा काय जबरदस्त दिसतोय एकदम, सगळा फूल एकदम भरलेला आहे सगळीकडे पाऊस. हे बघा, तिकडून गोप्रो ठेवल्यानंतर फक्त 2 मिनिटात गाडी चालवली आहे आणि समोर आहे. हे बघा, पुन्हा एवढा जोरदार पाऊस सुरू झाला. आज मला घरी काय पोचून देत नाही आहे वाटतं पाऊस, पण आता थांबलेलो आहे ब्रिज खाली. तिथपर्यंत पाऊस थांबत नाही तिथपर्यंत तिकडे थांबावंच लागणार. तर आता आहे मी विरारच्या आसपास कुठेतरी आहे, आणि पाऊस बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे. मला पाऊस काय घरी पोचून देत नाही असं मला वाटतं. तर आता सांगितलं थांबलोच आहे तर मस्त चहा पिऊ सकाळ सकाळ, कारण की चहा निघताना मी अजिबात घेतलेला नव्हता. तर आता चहा घेतो आणि मस्त मग एन्जॉय करतो हे वातावरण पण, कारण की वातावरण खरंच भारी आहे. भले माझी वाट लागलेली आहे पण वातावरण खूप भारी आहे, म्हणून आता चहा तर घेतलाच पाहिजे त्याच्यामध्ये. आता पाऊस तर बऱ्यापैकी कमी झालेला आहे आणि पडलेलं पण आहे, थोडंसं उजेड पडलेलं आहे. ढग होते ते काळी सगळे निघून गेलेले आहेत, पण पाऊस एकदम थोडा थोडा अजून पडतोय. तो पूर्ण थांबल्याशिवाय मला निघता येणार नाही, कारण की बाईकवर पाऊस जास्त लागतो तर मी घरी जाईपर्यंत पूर्णच भिजून जाईल. तर त्याच्यामुळे मला थांबण्याशिवाय पर्यायच नाही आहे. हे बघा, हे दोघं कसे यांना इकडे खायला देतोय मी. आता दोघांना काय झालेलं काय माहित, गाड्या बघितल्या आणि हायवेवर धावत गेलेले. आता 8 वाजलेले तरी मी अजून इकडेच आहे. पाऊस आता कमी झालेला आहे, थोडा चालूच आहे. आणि ती बाईकवर जर मी निघालो तर पाऊस मला इकडून 15-20 मिनिटात पोचतात पूर्ण भिजवून टाकेल, आणि मग अजून वांदे होतील. त्याच्यापेक्षा मी विचार करतो अजून थांबू 10-15 मिनिटं, अजून वाट बघू, कारण की वाट बघण्याशिवाय काय पर्याय नाही आहे माझ्याकडे.
तर आता 8:30 वाजून गेलेले आहेत आणि अजून बारीक बारीक पाऊस चालूच आहे. मी एक डिसिजन घेतलेला आहे की मी जॅकेट, त्याच्यानंतर गोप्रो, मोबाईल, पाकिट सगळं जे आहे ते सगळं माझ्या अपबॉक्समध्ये टाकलेलं आहे सगळे बघा इथे. आणि बॅगेमध्ये सगळे कपडे तर ते भिजले तर काही प्रॉब्लेम येणार नाही आणि मी पण आता भिजतच जाणार आहे कारण की दुसरा ऑप्शन नाही आहे. भरपूर लेट होत आहे मला. तर आपण आता ही व्हिडिओ पण इथेच एंड करूया. तर ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलच्या सपोर्टसाठी सबस्क्राईब पण करा आणि बेल आयकन पण जरूर प्रेस करा. जर तुम्ही बेल आयकन प्रेस केलं तरच तुम्हाला नोटिफिकेशन येईल माझ्या नवीन व्हिडिओची. तर ही व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप रायडिंग, स्टे सेफ.